अहमदपूर तालुक्यात शिरूर ताजबंज इथे पाझर तलावात हातबॉम्ब सदृश वस्तू सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या तलावात सायंकाळच्या सुमारास ही बॉम्ब सदृश वस्तू ग्रामस्थांना आढळून आली. ग्रेनाईटला पिन आणि क्लिप देखील असल्यामुळे या वस्तूला हात न लावता बॉम्ब सूटद्वारेच ग्रेनाईटला डिफ्यूज करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. मात्र लातूर पोलिसांकडे बॉम्ब सूट नसल्यामुळे हे साहित्य नांदेडहून रात्री उशिरापर्यंत दाखल झाल्यानंतर आता सकाळी हे ग्रेनाईट निकामी करण्यात येणार आहे. 36 HE ग्रेनाईट हे सहसा नक्षली भागातील पोलिसांकडे आणि पॅरामिलिटरी फोर्सकडे असतात, त्यामुळे ही बॉम्ब सदृश वस्तू नेमकी कुठून आली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस तपास सुरू आहे. हातबॉम्ब सापडल्यानं परिसरात खळबळ उडालेली आहे. बघा, अहमदपूर तालुक्यातील ही घटना आहे. आता सकाळी सकाळी तसं पथक आल्यानंतर ही हातबॉम्ब सदृश जी वस्तू आहे ती नष्ट करण्यात येईल. लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या तलावामध्ये काल संध्याकाळी ही वस्तू ग्रामस्थांना दिसली. त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत कळवलं. ग्रेनाईडला पिन आणि क्लिप असल्यामुळे या वस्तूला हात न लावता बॉम्ब सूटद्वारेच ग्रेनाईडला डिफ्यूज करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला आहे.